प्रभू रामचंद्र आणि हनुमानाची भव्य प्रतिकृती असणारं आकर्षण सोलापूर लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता नेहरूनगर येथील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात 52 जोडपे विवाहबद्ध होणार असून या सोहळ्याची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक आमदार सुभाष देशमुख यांनी दिली. तर यंदाचा हा 40वा विवाह सोहळा असून या विवाह सोहळ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल असेही यावेळी आमदार देशमुख यांनी म्हटलं. तर यावर्षीच्या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 16 वर्षात विवाह झालेल्या 3,000 जोडप्यांना विशेष निमंत्रणही देण्यात आले आहे. दरम्यान यंदाच्या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रभू रामचंद्र आणि हनुमानाची भव्य प्रतिकृती असणार आहे. यावेळी शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर 250 बाय 200 फूट बंदी आकाराचा मुख्य अक्षता मंडप उभारण्यात येईल. या ठिकाणी विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना रुखवत अर्थात संसार उपयोगी भांडी, मनी मंगळसूत्र आणि आवश्यक कपडे फाउंडेशन तर्फे देण्यात येणार आहेत. विवाहापूर्वी वधूवरांचा मेकअप, याशिवाय अक्षता सोहळ्यापूर्वी यंदा प्रथमच उघड्या रथातून या वधूवरांची वरात काढली जाईल. दरम्यान या पत्रकार परिषदेस फाउंडेशनचे संचालक शशी थोरात, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, मारुती तोडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.